हॅलो फ्रेंड्स, आपले सर्वांचे स्वागत आहे आपली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये। दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ववाळी, गाय म्हशी कुणाच्या, गाय म्हशी माझ्या मामाच्या, असे लहान मुलांना किंवा आपण स्वतः लहान असताना हातात सुरसुरी घेऊन ती गोलगोल ओवाळत म्हणायचो, तुम्हाला आठवतं आहे का? चला तर आठवले तर जाणून घेऊया की ही वासुबारस का साजरी केली जाते आणि कशी साजरी करायची, तसेच यामागचे नेमके काय भावना आहे। जेव्हा असुरामध्ये व देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले। त्यावेळी समुद्र मंथन करत असताना त्यातून 5 रत्न बाहेर पडले आणि या रत्नातून 5 गायी बाहेर पडल्या आणि त्यातील 1 गायीचे नाव नंदिनी होते। तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे। आणि दुसरं म्हणजे गायीपासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात। गायीचे तूप, दूध, दही, ताक, तसेच गायीच्या पोटात 33 कोटी देव वास करतात असेही मानले जाते। तर यावर्षी वासुबारस ही 31 ऑक्टोंबर वार शुक्रवारी साजरी केली जाणार आहे। तर वासुबारसची पूजा कशी करावी? वासुबारसच्या दिवशी गायीला व तिच्या वासराची आंघोळ घालायची, त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा लावायच्या, आरती ओवाळायची, त्यानंतर गायीला व वासराला फुलांचा हार घालावा। वासुबारसच्या दिवशी गायीला व तिच्या वासराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा। तर या दिवशी कोणत्याही प्रकारचे दुधाचे पदार्थ हे नैवेद्य म्हणून दाखवले जात नाही। तर आता ज्यांच्या घरी गाय वगैरे आहे तर ते गाय आणि वासराची आंघोळ घालतात, पण आमच्या इथे नाही आहे, त्यामुळे मी एक गायीची आणि वासराची प्रतिमा घेतलेली आहे, एक मूर्ती आहे, आणि त्याचे मी गायीला गायीच्या व वासराच्या पायावर पाणी टाकलेले आहे। त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आहे, आरती ओवाळली, अगरबत्ती वगैरे लावली आणि गायीला आणि वासराला मी नैवेद्य दाखवला आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही ही पूजा घरी करू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि या ठिकाणी तुम्ही जर तुमच्याकडे अशा प्रकारची मूर्तीही नसेल तर तुम्ही एखाद्या वहीवर किंवा कागदावर गायीचं आणि वासराचं चित्र काढून ते सुद्धा तुम्ही ओवाळू शकता। पाहू शकता मी इथे पूजा केलेली आहे। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।